षटकारांची हॅट्रिक संपादन करणारा षटकारांचा पाऊस दाखवणार बघूया कार्तिक इंद्रेकर ओव्हर द विकेट लॉंग ड्राइव्ह घेऊन गावदेवी एंड करणार षटकाचा पहिला चेंडू. यावेळी बघा अतिशय वेगाने टाकलेला चेंडू पुन्हा एकदा स्पेअरकटच्या माध्यमातून पॉईंटच्या दिशेने चेंडू जॉर्डन चेंडू वरती येतोय चांगली फिल्डिंग सुलेख थ्रो मात्र दोन धावा रोखू शकणार नाही आणि या दोन धावेच्या मदतीने आपलं खातं उघडते फलंदाज दानेश आणि संघाचा सुद्धा डीएनबीसीला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. बघा रिनेशने विचार केला की मी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आणि 40 ते 45 धावा जरी कुठल्या डीएनबीसीने तर ते आम्ही चेस करू कारण की त्याने सांगितलं की रवी विश्वकर्माचा सारखा माझ्यामध्ये आहे तर दुसऱ्या ठिकाणी स्वप्नील सारखा फलंदाज मध्ये आहे. बघा पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने मिड विकेटच्या दिशेने चेंडू रवी येतो चेंडूवरती बघा अतिशय वेगाने आलाय चेंडूवरती सुरेख क्षेत्ररक्षण जबरदस्त क्षेत्ररक्षण मात्र या चेंडूवरती फक्त एकच जाव लोअर फुल टॉसचा चेंडू तर हलक्या हाताने आपल्या मनगडीचे सरांनी खेळून काढला मात्र या चेंडूवरती एकच जाव मिळेल धावसंख्या ती 3 धावा दोन्ही संघाची संघ मालका व्यासपीठावर उपस्थित राहण्यास सामन्याचा आनंद घेत आहेत. व्यासपीठावर उपस्थित डीएनबीसी संघ मालक अनिलजी गायकवाड तसेच तुळशीरामजी चौधरी साहेब या सामन्याचा आनंद घेत आहे मात्र कार्तिक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट बघा अतिशय वेगाने टाकला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय फलंदाज संकेत मोरे भेटतोय अतिशय देखणी गोलंदाजी वेगासोबत अचूकता भेदकता आणि अतिशय लाईन ऑफ लेंथवर गोलंदाजी आपल्याला कार्तिक इंद्रेकरनं पाहायला मिळत आहे. चला कार्तिक आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय 3 धावा झाल्यात धावफलकावरती संकेत मोरे स्ट्राईकवर का पुन्हा एकदा बॅकफुटवर चेंडूला कट केला हलक्या त्याने पवन चेंडूवरती येतोय बघा यावेळी सुद्धा एकच धाव मिळेल आणि या एक धावने संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल ती डीएनबीसी या संघाची पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा ज्या कार्तिकने जेव्हा षटक हाताळलं होतं खेळत होता KB11 या संघासमोर त्यावेळी महागडं षटक हाताळलेलं 18 धावा खर्च केला होता मात्र यावेळी कार्तिकने चांगलं षटक केले चांगली गोलंदाजी केली पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 षटकं दिले बघा सुरुवात चांगली केली येते साहिरी 11 या संघाने पुन्हा एकदा ओव्हर द विकेट कार्तिक षटकातील 5वा चेंडू घेऊन बघा अतिशय सुरेख चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र पुन्हा एकदा चेंडू गुडलेस स्पॉटवरून उसळी घेऊन लेस्टेकच्या हातात जातोय निरधाव चेंडूची सांगता होते अतिशय सुरेख गोलंदाजी बघा किती वेग आहे या गोलंदाजामध्ये अतिशय कमी उंचीचा गोलंदाज आहे मात्र त्याचा सराव आम्ही नेहमी या गोलंदाजाला पाहतो जेव्हा भाट बॉयज आणि स्थानिक संघाकडनं खेळत होता अतिशय चांगला सराव आहे या गोलंदाजाला फातिमामध्ये ते नेहमी सराव करत असतो या गोलंदाज आणि त्या सरावाचा फायदा त्याला या अंबरनाथ प्लेयर्स लीगमध्ये पाहायला मिळतोय या खेळाडूला कुठल्याही संघाने खरेदीलं नव्हतं मात्र शेवटच्या क्षणी या खेळाडूला घेतलंय ऑक्शनमध्ये बघा पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला स्क्वेलेकच्या दिशेने रवी चेंडूवरती येतोय बघा थोडीशी मिसफिल्डिंग आणि 2 धावा मिळतील या चेंडूवरती पहिलं षटक संपतंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संत आणि सावत सुरुवात एकही विकेट न गमावता डीएनबीसी संघाची धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 6 धावा डीजे बघा धन्यवाद डीजे घरी बसलेल्या दर्शकांना सुद्धा तसेच उपस्थित प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छितो की आपण घरी बसल्यावर घरी बसल्या बसल्या सुद्धा या सामन्याचा आनंद घेऊ शकतात अनिलजी गायकवाड यांच्याकडनं महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे डेन केबल आहे तिथे तिथे आपण 823 चॅनल नंबरवरती हा सामन्याचा आनंद लुटू शकता आता कारण की जबरदस्त बिग फाईट सामने आणि यूट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट .in माध्यमातून सुद्धा आपण या सामन्याचा आनंद लुटू शकता आता कॅमेरामॅन निखिल तर दुसऱ्या ठिकाणी युवराज सावंत येथे बसलेले आहे त्यांचा सुद्धा हार्दिक
स्वागत केले जाते. तसेच चौका डॉट कॉम शुभम तर हनुमंत चलवाली स्कोरच्या भूमिकेमध्ये. आणि बघूया पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकही विकेट न कमावता 6 धावा झालेल्या आहेत. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी कर्णधार रिनेश याने जिम्मेदारी सोपवली आहे ती गोलंदाज पवनकडे. पवन एक अतिशय सुरेख गोलंदाज ज्याने कित्येक वर्ष स्थानिक संघासाठी क्रिकेट खेळलं. मात्र तो पवन आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी करण्यासाठी तो माहिर आहे. मात्र मागच्या सामन्यामध्ये जेव्हा ब्रह्मावरी संघासमोर हा खेळला तेव्हा त्याने 20 धावा दिल्या होत्या. अतिशय महागड षटक ठरलेलं. मात्र पवन याला कम बॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पवनने कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, सुरेख गोलंदाजी केली होती आणि अपेक्षा आहे त्याची, रिनेशची अपेक्षा सुद्धा आहे. रिनेशनी सांगितलं होतं की मला मी पहिला क्षेत्ररक्षण स्वीकारेल आणि कमीत कमी धावामध्ये रोकेल डेनेबिजी या संघाला. मात्र संकेत त्याने विचार केला आहे की मी 40 ते 45 धावा कुठणार आणि त्यासाठी तो अग्रेसर पवन षटकातील पहिला चेंड घेऊन. बघा चांगला चेंडू वाईड यॉर्कर होता. मात्र पंचांनी बघितलंय, हेरलंय आणि पंचांचे दोन्ही आज समांतर वाईड चेंडू येतोय आणि या अतिरिक्त धावेने धावेत वाढ होते. धावसंख्या झाली ती 7 धावा. बघा षटकारांसाठी 1500 रुपयाचा पारितोषिक लागलंय. कुठला फलंदाज ठरेल? हु इज द लकी गाईज? बघा फुलटॉस चेंडू, चेंडू हवेमध्ये, रवी चेंडू खाली, फलंदाज संकेत मोरे बाजवतोय. वाघाची शिकार, मोठा झटका लागतोय ते. फुलटॉस चेंडू होता, चुकीची गोलंदाजी होती. मात्र चुकीचा फटका होता संकेत मोरेचा आणि फलंदाज संकेत मोरेच्या पारीचा अंत होतोय. 7 या धावसंख्येवर पहिला गडी बाजवतोय डेन एबीसी या संघाचा डीजे. हर्षलाचे हल्दी लागो, हर्षलाचे हल्दी लागो, जमलाइयो गाऊ लोक सारा, जमलाइयो गाऊ लोक सारा. बँड बाजे वाजतान मांडवाधारी, बँड बाजे वाजतान मांडवाधारी, आमचे हर्षलाचे. डीजे धन्यवाद डीजे. बघा पवन आणि आल्या आल्याचं पहिला चेंडू जरी वाईट टाकला होता मात्र दुसरा चेंडू पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आणि संकेत मोरे सारख्या फलंदाजाला बाद केले. ज्या संकेत मोरेने चांगली कामगिरी केली होती पहिल्या 2 दिवसामध्ये तो संकेत मोरे ते तंबूच्या आश्रयामध्ये परततोय. मात्र पवन पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या दिशेने. कार्तिक चेंडूवरती येतोय, अतिशय जोराने येतोय. स्वतः चेंडू घेऊन पवनकडे गेलाय. यावेळी चेंडूवरती मिळेल फक्त एक धाव. ज्या कार्तिकने चांगली गोलंदाजी केली होती मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपला जोर दाखवतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि हीच खासियत आहे या अंबरनाथची. हीच खासियत आहे अंबरनाथील सर्वात सर्व संघामधील खेळाडूंची की उत्तम क्षेत्ररक्षण म्हणून ओळखलं जातो हा अंबरनाथ शहर. आणि त्याचंच जीत जागते उदाहरण आता कार्तिकने दाखवलंय. कारण की धावा झाल्या त्या 8 धावा, दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज पवन वरती येते, जिम्मेदारी सोपवली आहे. कर्णधार रिनेश आले, रिनेशचा जर विचार केला ज्याने कित्येक वर्ष ईगलचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यामुळेच त्याला आयकॉन खेळाडू म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. आणि त्यांचे संघ मालक तुळशीरामजी चौधरी साहेब अंबरनाथ नगर परिषदेचे नगरसेवक या सामन्याचा आनंद लुटत आहेत. तर दुसऱ्या ठिकाणी डीएनएबीसीचे संघ मालक अनिलजी गायकवाड, त्यांचे सुपुत्र प्रसादजी गायकवाड व त्यांचे जावई बापू दीपक जाधव सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहे. पुन्हा एकदा पवन. बघा ब्लॉक होलमध्ये टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने चेंडू. जॉर्डन चेंडूवरती येतोय. कोण विसरणार या जॉर्डनला ज्याने रिदम संघासाठी कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं. एकच संघामधनं क्रिकेट खेळणारा हा एकमेव खेळाडू जॉर्डन पाहताना आपल्याला मिळत आहे. जॉर्डनने सुंदर क्षेत्ररक्षण केलं, एकच धाव मिळेल्या चेंडूवरती आणि या एके धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 9 धावा. 3 चेंडूने शिल्लक अजूनही. पवन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट नेताजी मार्केट इडकडनं. फलटा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. या चेंडूवरती मिळणार फक्त आणि फक्त एक धाव. बघा पुन्हा एकदा मुरगण्याकडनं सुंदर क्षेत्ररक्षण. बघा षटकारांवरती 1500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. मात्र अजूनपर्यंत 10 चेंडू झालेत आणि 10 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. मात्र एकही चौकार नाही आणि एकही षटकार नाही आतापर्यंत पाहायला मिळाले नाही आपल्याला. बघा पवन
पुन्हा एकदा आपल्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन तयार. मात्र यावेळी धीराज षटकारांचा बादशाह षटकार मारण्यामध्ये अग्रेसर. अगा पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच नवीन शेट्टी आपले दोन्ही समांतर करतात हे अतिरिक्त धाव. या ओव्हर मधील दुसरा वाईट चेंडू येतोय पवनच्या मार्फत आणि या अतिरिक्त धावेने धावा झाल्या त्या 11 धावा. बघा पवन ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे मात्र तो आपली दिशा भूलतोय. खराब गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की बिग फाईट सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ सचिन यांच्या समोर खेळेल. बघा यावेळी मात्र पुन्हा एकदा लोअर फोर्टाचा चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या सहाय्याने लॉंगॉनच्या दिशेने. रिने जोराने चेंडूवरती येतोय. मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दानिश आणि धीरज यांची. दोन धावा घेतलेल्या आहे आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या ती 1 गडी बाद 13 धावा. संकेत मोरे बाद झालाय. मात्र जिम्मेदारी सोपवली ती धीरजवरती. जिम्मेदारी घेणे कठीण असतं मात्र जिम्मेदारी सोपवण्यात ती जिम्मेदारी निभवणे अतिशय कठीण असतं मात्र ती जिम्मेदारी निभवली ती धीरजाने. धीरजच्या कांद्यावर ती जिम्मेदारी दिली ती कर्णधार संकेत मोरेले. मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल धीरजला. धावसंख्या 13. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पवन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. 1 चेंडू शिल्लक. बघा पुन्हा एकदा लोअर फुटचे चेंडू. पुन्हा एकदा हलक्या त्याने पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दानेश. बघा दोन्ही गाड्या एका स्ट्रॅक वरती. वाद निर्माण होते दोन्ही फलंदाजांमध्ये. फलंदाज दानेश बाद होतोय. दुसरा झटका लागतोय इथे दानेश मलिकच्या रूपामध्ये डेन एबीसी या संघाला. 14 या धावसंख्येवर दुसरा गाडी बाद होतोय तो दानेश मलिक डीजे. बघा मेगा फायनलचं दिवस आहे. दर्शक सुद्धा हळूहळू येतात ते मैदानामध्ये आणि विंको ग्राउंडचा इतिहास आहे. जेव्हा पाटील चषकचा फायनलचा सामना होता सालेक्स बनाम जतीन त्यावेळी तब्बल 7,500 दर्शक या मैदानावरती उपस्थित होते. मात्र आज त्यापेक्षा जास्त दर्शक आपल्याला पाहायला मिळतील कारण की 3 वर्षानंतर आपल्या अंबरनाथमध्ये एक मोठी टुर्नामेंट पाहायला मिळत आहे. अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने अंबरनाथ प्लेयर्स लीग 2018 आलेल्या तमाम क्रीडारसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. वळते आपण चालू असलेला बिग फाईट सामन्याकडे ज्यामध्ये 2 षटकं संपली. 2 षटकं समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7 च्या सरासरीने 14 धावा. अजून 2 षटकं येणे शिल्लक. येणाऱ्या 2 षटकांमध्ये कशी गोलंदाजी करणार आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तो रवी विश्वकर्मा. नवीन गोलंदाज येतोय तो रवी विश्वकर्मा ज्याने आपल्या नावाची छाप सोडली अष्टपैलू कामगिरीने. ज्या रवी विश्वकर्माने चौफेर फलंदाजी केली उत्कृष्ट गोलंदाजी केली त्या रवी विश्वकर्मावरती जिम्मेदारी सोपवली कर्णधार रिनेशाने. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की आत्तापर्यंत पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा खर्च केल्या त्या साहिल इलेव्हनच्या गोलंदाजाने. मात्र रवी विश्वकर्मा ओव्हर द विकेट. गावदेवी एन करणार षटकाचा पहिला चेंडू घेऊन सामना करणार आहे तो धीरज यादव. धीरज यादव एक मोठं नाव ब्लू स्टार संघाचा हा खेळाडू. बघा ओव्हर पिच चेंडू जातोय चेंडू मिड विकेटच्या दिशेने. अतिशय चांगल्या रीतीने 2 धावा मिळतील या चेंडूवरती. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि अशाच 2 धावांची गरज आहे येथे. कुठली तरी अडचणी जो सापडलाय डीएनए बी संघ. संकेत मोरेने विचार केला होता की मी 40 ते 45 धावा कुठणार मात्र कुठेतरी त्यांचा संघ अडचणीत सापडतोय. 16 धावा झाल्यात. 11 चेंडू येणे शेष आहे या इनिंग मधील. मात्र पुन्हा एकदा रवी विश्वकर्मा बेदक गोलंदाज. चांगला गोलंदाज आपल्या चांगल्या गोलंदाजासाठी जाणला जातो तो रवी विश्वकर्मा.
बघा शॉर्ट पे चेंडू हुक करतोय, चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येतोय आणि जवळपास 1500 रुपयाचा पारितोषिक मिळतोय इथे. प्रदीप पाटील यांच्याकडनं 500 रुपये, अनिल गायकवाड आणि तुळशीरामजी चौधरी साहेब यांच्याकडनं तब्बल 1500 रुपयाचा पारितोषिक लागले. बघा प्रत्येक षटकाला 1500 रुपये आहे आणि एक नव्हे तर अनेक षटकार तरी तुम्ही मारणार तर ते अजून पारितोषिक देणार, कारण की आज आपले मान्यवर जे व्यासपीठावर उपस्थित आहे त्यांनी आपले ATM खुले केले आहेत, त्यांनी आपल्या खेळाडूंचा मनोरंजन वाढवण्यासाठी ATM खुले आहेत आणि या सर्व खेळाडू सुवर्ण संधी दिलेली आहे. मात्र धीरजाने दाखवून दिलं आहे ज्या षटकाराची गरज होती. बघा संघर्षमय षटकार होता, बघा प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी आहे. जर आपण बाहेर झेल घेणार तर आपल्या 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रदीप पाटील यांच्याकडनं. बघा प्रेक्षकांसाठी संधी आहे, बाहेर जरी झेल घेणार तर 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू कमबॅक करतोय, चांगली गोलंदाजी अशी आज गोलंदाजी गरज आहे. बघा अतिशय रवी विश्वकर्माने सांगितलं की मी जेव्हा शॉर्ट पिच चेंडू केला होता तेव्हा षटकार मारला होता धीरजने, मात्र त्याने त्यानंतर कमबॅक केला, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला, लोअर फुलटाचा चेंडू टाकला, मात्र निर्धाव चेंडू प्राप्त करतोय आणि या निर्धाव चेंडूने धावसंख्या झाली होती 22 धावा. अजूनही या इनिंगमधील 9 चेंडू येणे शिल्लक. धीरज सारखा आक्रमक जो षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो धीरज. बघा यावेळी पुन्हा एकदा इनरेज लागतीये, स्वप्नील येतोय चेंडूवरती आणि बघा पुन्हा एकदा दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. स्नेहल सावंतची खेळी संपुष्टात येते, जो खेळाडू ज्याने आपल्या फलंदाजीने सगळ्यांची मनं जिंकलेली तो स्नेहल सावंत येथे बाद होतोय. स्नेहल सावंत फलंदाज बाद झालाय. बघा पंच विचार विमर्श करून डिसिजन देणार, पंचांचा निर्णय अंतिम राहील. फलंदाज बाद होतोय धीरज. बघा धीरज ज्या फलंदाजाने षटकार मारलं होतं, ज्याने आशा पल्लवित केल्या होत्या इथे DNABC केबलच्या संघाला, जो DNABC केबल संघ कुठेतरी अडचणीत सापडत होता त्या संघर्षमय षटकाराने आशा पल्लवित केल्या होत्या या धीरजने, मात्र तो फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये ते बाद होतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होते, संवादामधला सह काढला तर वाद निर्माण होतोय आणि दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती आल्याने अपघात होतोय आणि धीरज यादव पारीचा अंत होतोय आणि तिसरा झटका लागतोय ते DNABC केबल संघाला. धावसंख्या झाली ती 22 धावा. अजून 8 चेंडू शिल्लक. स्कोरर शुभम आणि हनुमंत चलवाद या मराठी विभागातील प्रोफेशनल स्कोरर, तर शुभमचा विचार केला तर पिंपरी चिंचवड विभागातून आलेले स्कोरर. तर एके ठिकाणी युवराज सावंत आमचे TennisCricket.in त्यांच्या माध्यमातून जगातील कान्या कोपऱ्यात म्हणजे 198 देशामध्ये या सामन्याचा थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे. मंचावर उपस्थित पाहुण्याचा पुन्हा एकदा अश्वतोष आभार आणि हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज येतो तो जयेश बोटे, मात्र स्ट्राईकवर स्नेहल सावंत. बघा ओव्हर बी चेंडू उंची जास्त आहे, डिस्टन्स कव्हर करू शकलेला आहे, मात्र इथे झेल सोडलेली आहे आणि ती झेल परावर्तित होते ती षटकालामध्ये. बघा किती महाग झेल ठरेल आणि कॅश सुद्धा सोडले आणि चेंडू सीमारेखा बाहेर गेलाय षटकालासाठी आणि कॅश प्राइस 1500 रुपये सुद्धा लागू झाले ते स्नेहल सावंतला. ज्या स्नेहल सावंतसाठी धीरज यादवने आपला विकेट गमावला होता त्या स्नेहल सावंतने आपला परिचय दाखवलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावा वेगाने वाढताय आणि या ओव्हरमध्ये दुसरा षटकार येतोय. पहिला षटकार मारला होता धीरज यादवने, त्यानंतर स्नेहल सावंत जो आपल्या नावाचा परिचय करतोय षटकार मारतोय. अतिशय लांब असलेली सीमारेखा जवळपास 70 ते 75 सेंटीमीटरची जी सीमारेखा आहे त्याला पार करतोय. बघा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला हळूवारपणे खेळून काढलाय लॉंगच्या दिशेने आणि या बघा 2 धावा मिळतील यावेळी. अप्रतिम फलंदाजी, आउटस्टँडिंग फलंदाजी आणि चतुराने फलंदाजी पाहायला मिळत आहे. तिसरं षटक संपतंय आणि स्नेहल सावंतला जीवनदान दिलंय. बघा स्नेहल सावंतला दिलेलं जीवनदान कितपत मागात ठरेल आणि स्नेहल सावंतला जीवनदान देणे म्हणजे आपल्या पायावरती दगड मारण्यासारखं आहे. आणि 3 षटकं संपले, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते DNABC केबल संघाचा.
30 धावा बघा, 10 सरासरीने धावा कुठत आहे बघा. आस्किंग रेट असाच ठेवा लागेल. अजून एक षटक शिल्लक आहे बघा. स्लॉग ओव्हरचा, डेथ ओव्हरचा, हाडामारीचा, ज्या षटकामध्ये आम्ही आपण नेहमीचा चौका षटकार बघतो ते षटकार हाताळण्यासाठी बघा विचार विमर्श चालू आहे. रिनेश याने टीम बिल्डिंग्स भरवलेल्या आहे आणि नक्कीच मला तर असं वाटतंय की तो षटक ओमकार पांडेच टाकणार, ज्या ओमकार पांडेने धीरू कांबळेसारख्या फलंदाजाला रोखून ठेवलं होतं, ज्याने मागील सामन्यात शेवटच्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि धीरू कांबळेसारख्या फलंदाजाला बाद केलं होतं, त्या ओमकार पांडेकडे षटक जातोय. ठीक आहे, धन्यवाद. तिथे बघा अंबरनाथ क्रिकेट असोसिएशन आपण स्पर्धा पाहतोय, अंबरनाथ प्लेयर्स लीग 2018, ज्यामध्ये आपल्याला पहिला फायनलिस्ट संघ मिळालेला आहे तो म्हणजे उपाध्यक्ष संदीप लकडे यांचा संघ ब्रह्मा वॉरियर्स. मात्र एलिमिनेटरची ही लढत जो संघ जिंकेल तो संघ सचिन यंगस्टर समोर भिडेल, जो संघ सामना हरेल त्याचं आव्हान संपुष्टात येईल, त्याचं आव्हान ते संपेल आणि घरच्या दिशेने तो रवानगी घेईल. मात्र प्रेक्षकांना सुद्धा संधी आहे, जो प्रेक्षक झेल घेणार त्याला प्रदीप पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी आहे गा. ओमकार पांडे ओव्हर द विकेट बघा. खोलवर टप्प्याचा चेंडू, इनरही लागते, चेंडू तळम्याच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, दोन खेळाडू चेंडू मागे येतात ते देवापर्यंत क्षेत्ररक्षक थ्रो करणार. यावेळी सुद्धा 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते ती 32 धावा. स्लॉगरच्या षटकातील 5 चेंडूने शिल्लक. ओमकार पांडे नाना 11 हा खेळाडू आपल्या अनुभवाचा भरपूर फायदा उचलतोय, अतिशय सुरेख गोलंदाजी, शरीरयष्टीने भारी भक्कम असलेला हा गोलंदाज बघा आपल्या रिस्टचा चांगला उपयोग करतोय, अतिशय वेगाने गोलंदाजी करतोय. धावा झाल्या त्या 32, शेवटचं षटक मार्गस्थ, 5 चेंडूने शिल्लक, अतिशय जास्त प्रमाणात पूर्ण व्यासपीठ सुद्धा मान्यवरने भरलेलं आहे आणि प्रेक्षक जी तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे या शृंखलेमध्ये आणि या लीगमध्ये. बघा जयेश बोटे यावेळी मात्र खेळपट्टीवर आहे, खेळून काढलाय लॉंगच्या दिशेने. रवी विश्वकर्मा चेंडूवरती येतोय, मात्र 2 धावा रोखू शकणार नाही आणि या 2 धावेने धावसंख्या पूर्ण जाते ती 34 धावा. संकेतने जेव्हा नाणेफेकीला आला होता त्याने विचार केला होता की मी माझी जेव्हा फलंदाजी होणार ते मी 40 ते 45 धावा गुणणार, त्याचा विश्वास आहे त्याच्या गोलंदाजावरती. मात्र त्याच दिशेने हा डेने बीसी केबल संघ जातोय, धावसंख्या झाल्या त्या 34, 4 चेंडूने अजूनही शिल्लक. ओमकार पांडे नेताजी मार्के लिंकडनं षटकातील 3रा चेंडू घेऊन बघा. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू, पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगांच्या दिशेने. रवी विश्वकर्मा पुन्हा एकदा चेंडूवरती येतोय, फ्रेक करतोय बघा, चेंडूवर येणे वाकणे उचलणे फेकणे यामध्ये वेळ जातोय आणि त्यामुळे 2 धावा अर्जित करते या दोन्ही फलंदाज आणि या 2 धावेने धावसंख्या झाली 30 धावा. अजूनही 3 चेंडूने शिल्लक, जबरदस्त बहारदार कामगिरी पाहायला मिळत आहे ती स्नेहल सावंत आणि जयेश बोटे या दोन्ही फलंदाजांकडने. जिम्मेदारी दिली संकेत मोरेने, विश्वास दाखवला आहे संकेत मोरेने तो स्नेहल सावंत आणि जयेश बोटे असा दोन्ही फलंदाजांवरती आणि त्या विश्वासाला सार्थक अशी कामगिरी करत आहे दोन्ही फलंदाज. व्यासपीठावर उपस्थित सर्व संघ मालकांच्या सामन्याचा आनंद लुटत आहे. ओमकार पांडे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, 14 चेंडू घेऊन जयेश बोटेसाठी. दोन्ही खेळाडू एका संघासाठीच खेळतात, मात्र यावेळी प्रतिस्पर्धी संघांमध्ये खेळताना दिसत आहे. यावेळी बघा अतिशय चांगला चेंडू आणि तितकी सुरेख थ्रो, जयेश बोटे याच्या पालीचा अंत होतोय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण स्वप्नीलच्याकडनं पाहायला मिळत आहे आणि 36 या धावसंख्येवर 4था गडी बाद होतोय जयेश बोटेच्या रूपामध्ये. डीजे डीजे जयेश बोटे याची जागा भरून काढण्यासाठी येणारा नवीन फलंदाज विक्की भाट
बघूया दोन चेंडू शिल्लक आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजी, पहिल्या चार चेंडूमध्ये सहा धावा देतोय तो ओमकार पांडे, ज्याने अतिशय सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत या श्रृंखलेमध्ये. तोच ओमकार पांडे सामना करणार आहे तो यावेळी स्नेहल सावंत. बघा ओमकार पांडे गोलंदाज नेताजी मार्केट एंड करणे षटकातील पाचवा चेंडू घेऊन. बघा पुन्हा एकदा चांगली शॉट, आर्थिक चेंडू खाली येतोय, नो मिस्टेक, अप्रतिम झेल फलंदाज बाद कार्तिकाने अप्रतिम झेल घेतलेली आहे आणि स्नेहल सावंत यांच्या पायाचा अंत होतोय. बघा षटकाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता, उंची जास्त होती, डिस्टन्स करू शकला नाही आणि स्नेहल सावंतच्या पालीचा अंत होतोय. अप्रतिम झेल पाहायला मिळते ते आपल्याला कार्तिक कडनं आणि त्याने आपल्या उत्कृष्ट क्षेत्रक्षणाचा परिचय दाखवलेला आहे. डीजे धन्यवाद डीजे. बघा अप्रतिम झेल पाहायला मिळाली आहे. बघा दोन चेंडूवरती दोन गडी बाद झालेले आहे. ओमकार पांडे पुन्हा एकदा आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन तयार. यावेळी मात्र स्ट्राईक वरती येतोय तो विक्की विक्की भाट. शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी आक्रमक फलंदाज हा भाट बॉईज संघाचा, मात्र यावेळी शेवटच्या चेंडूचा सामना करणार आहे. बघा उलटा चेंडू मिळतोय, खेळ काढतोय पॉईंटच्या दिशेने. जॉर्डन चेंडू खाली येतोय, एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघा थोडीशी चेंडूला गॅदर करू शकलेला नाहीये आणि यावेळी मिस फिल्डिंग झाली आहे आणि या चेंडूवरती तीन धावा मिळतील आणि या तीन धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती 39 धावा आणि गरज असेल तर 40 धावांचे सामने युट्यूबवरती दाखवण्यात येत आहेत. बघा किती बघा नियमांचं पालन करून एका लाईनीमध्ये येतोय. बघा किती शिस्तीने येतोय हा साहिल रेवान या संघ. मात्र एलिमिनेटरच्या या सामन्यामध्ये, करोमरोच्या या सामन्यामध्ये साहिल रेवानला गरज आहे ती 40 धावांची. हा सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती रिनेशच्या संघाला, गरज आहे ती तुळशीराम चौधरी या संघाला फक्त आणि फक्त 40 धावांची. बघूया सेकंड इनिंगमध्ये काय येणार, गायक्या पुन्हा एकदा. आणि आजची जरी शृंखला संपल्यानंतर उद्या व्यापारी असोसिएशनच्या वतीने येथे एक शृंखला बनवण्यात येणार आहे आणि सालाबाद प्रमाणे यंदाही व्यापार असोसिएशनच्या तर्फे येथे शृंखला बनवण्यात येईल. तसेच आमच्या कंजरबाद समाजसेवा मंडळाचे सभासद अधिकारी सुद्धा या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी येथे आले आहेत. चाळीस धावांची एलिमिनेटरचा सामना, जिंको किंवा मरू काठेची टक्कर. येणारे सलामीचे फलंदाज रवी विश्वकर्मा आणि रिनेशची जोडी. धन्यवाद डीजे. तर 39 धावा लगवले गेलेत पहिल्या सत्रामध्ये आणि 40 धावांचं लक्ष ठेवलंय. ते म्हणजे विचार केला तरी ते साहिल संघासमोर. तर 500 रुपयांचे आमचे तीन सन्मान्य आयोजक.
नक्की सन्मान्य तुळशीराम चौधरी साहेबांकडनं चौकारसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आणि त्याच षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. ते म्हणजे आमचे अनिलजी गायकवाड साहेब, त्यानंतर प्रदीपजी गायकवाड साहेब, प्रदीपजी पाटील साहेब यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार एका षटकाराला. नक्कीच बक्षिसांची लयलूट केली जाते या शेवटच्या टप्प्यामध्ये. या संघाचे ओनर, या संघाचे मालक पाहतो आम्ही आमच्या व्यासपीठावरती. आणि दोन संघांवरती बक्षिसांची लयलूट केली जाते. कारण की विचार केला दोन्ही संघाचा, इथून दोन्ही संघात देखील बलाढ्य सामना खूप महत्वाचा आहे. नॉकआउट सामना, जो संघ जिंकेल तो फाईट करेल ते म्हणजे सचिन अक्षर संघासमोर. तो जो संघ हरेल त्या संघातून या स्पर्धेला बाय बाय करून पुढचे 360 दिवस नक्कीच या स्पर्धेला विचार केला तर पाहावे लागतील. गोलंदाज हा चेंडू बॅटम पार्टच्या मध्ये फेकला गेला, ऑन साईडला वळवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्या चेंडूवरती उचलत आहेत, फेकत आहेत. तोपर्यंत एकापेक्षा जास्त नसणारे, एका धावेचा अवधी असणारे. एक धाव घेतली गेली, दोन फलंदाज पाहतो मध्ये, म्हणजे रवी वायले, त्याचबरोबर रिणेश, आणि त्याचबरोबर विचार केला स्नेहल सावंत. पहिले षटक हातात असताना विचार केला स्नेहलचा फलंदाजी अचूक केली, गोलंदाजी देखील करताना कशा प्रकारे करतो ते आम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की सामना खूप महत्वाचा, व्यासपीठावरती अनेक मान्यवर पाहतोय आमच्या. आणि नक्कीच प्रेक्षकांसाठी देखील चांगली संधी असणार आहे की जे प्रेक्षक आमचे पहिले 3 दिवसापासून गेले इथे स्पर्धा पाहण्यासाठी येतात, जर कोणत्या प्रेक्षकाने बाहेर झेल पकडला तर त्याला देखील 1000 रुपयांचं कॅश पे असणार आहे प्रदीपजी पाटील साहेबांकडनं. नक्कीच तिथे गेलं प्रेक्षकांना देखील संधी आली आहे. आता माझं प्रेक्षकां कशा प्रकारे काम करते ते पाहायला मिळणार आहे. हा चेंडू बॅटम पॅटच्या मधून किती वेग आहे बघा. अप्रतिम गोलंदाजी, आपल्या गोलंदाजीमध्ये अचूकता काय असते काय दाखवून देत असताना. शेवटच्या मोमेंटला बघितलं की फलंदाज स्टेप आउट करून खेळतात, पदलित करून खेळतात. पुढे आले फलंदाज, बरोबर चेंडूला बॅटम पॅटच्या मध्ये फेकलं, नक्कीच पूर्णपणे बीट करून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विश्वास असताना मला पाहायला मिळतोय. विषय केला सामन्याचा, खूप चांगले सामने केले, 3 दिवस राबवण्यात आले मैदानामध्ये आणि अतिशय चांगली लढत या दोन संघामध्ये आम्हाला पाहायला मिळते. तर गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा या षटकामध्ये सज्ज होत आहेत. स्नेहल सावंत हा चेंडूवरती अतिशय फेकला गेला. क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरती एक अप्रतिम क्षेत्ररक्षण आम्हाला पाहायला मिळते. विचार केला दोन्ही संघांचा, दोन्ही संघात देखील अतिशय बलाढ्य आहेत. एकाच कॅलिबियाच्या मध्ये ब्रह्मा वॉरियर्स संदीपजी लखडे यांच्या संघाने तब्बल मेगा फायनलमध्ये मजल मारली आहे. आणि संघ जणू काही टपून बसलाय की आमच्या बरोबर कोणता संघ फाइट करण्यासाठी येतो. धावसंख्या दबलकावरती 2 धाव पाहायला मिळत आहेत. तर या षटकामध्ये स्नेहल कदम, स्नेहल सावंत अप्रतिम कामगिरी करत असताना आम्हाला पाहायला मिळतोय. स्नेहलचा विचार केला, फलंदाजी अचूक केली, आता मात्र गोलंदाजी देखील अचूक टप्प्यावरती करतोय. हा चेंडू अतिशय सुरेख फेकला गेला, बॅटर पॅटच्या मध्ये ऑन साईडला बळवला गेला. क्षेत्ररक्षक येत्या चेंडूवरती एका धावेचा उदी असणार आहे. मात्र जर तुम्हाला इथून या सामन्यामध्ये पकड कायम ठेवायची असेल, तुम्हाला मोठ्या फटक्याने आघात करायला हवा. हा चेंडू ऑन साईडला वळवला गेला. क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती अतिशय सुरक्षित मला मिळते आम्हाला. तोपर्यंत तिथे विचार केला तर या धावा घेतल्या गेल्या चेंडूवरती 2 आणि 2 धावने 10 संख्या पुढे ते धाबल कळते आम्हाला पाहायला मिळते. ती म्हणजे इथे विचार केला तर 5 धावा. तर गोलंदाज संकेत मोरेचा वापर केला गेला. माफ करा, आम्हाला असं वाटलं की स्नेहल सावंत आहेत गोलंदाजी मार्कवरती. आमच्याकडे जी चुकीची माहिती पोहोचवली गेली त्याच्यामुळे मी तुमची क्षमा मागतो. तर 5 धावा झाल्यात. स्ट्राईकला फलंदाज पाहतो यावेळेस आपण. हा चेंडू अप्रतिम फटका खेळला गेला, मात्र क्षेत्ररक्षक येत्या समोर दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला गेला आहे. तोपर्यंत अतिशय वेगाने विचार केला तर या 2 धावा घेतल्या गेल्या. एका बाजूला रवी विश्वकर्मा, दुसऱ्या बाजूला फलंदाज पाहतो आपण स्वप्नील रिलेश. हे दोन फलंदाज मैदानामध्ये आपण येत असताना आणि गोलंदाज संकेत मोरे यांना पाहतोय. पहिले षटकांचा धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते आम्हाला. विचार केला धावसंख्येचा तर तब्बल 7 धावा पहिल्या षटकाच्या किरेस. इथून मात्र जर तुम्हाला सामन्यामध्ये पकड कायम ठेवायची आहे, अजून तुम्हाला 33 धावा करावे लागतील. 18 चेंडूवरती चेंडूंपेक्षा धावा जास्त आहेत,
त्यासाठी तुम्हाला मोठ्या फटकेने आतिषबाजी करायला हवी. मात्र दोन सलामीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये टिकून आहेत. तर या संघाला विचारलं चाललेले म्हणजे संघाला कोणत्या प्रकारचा धोका नसणार आहे. पाठीमागे अजून वसत संघाचे अप्रतिम फलंदाज रवी वाहिले आहेत. चांगले चांगले फलंदाज गोलंदाजांचा भरणा असायला चाललेले म्हणजे संघ आम्हाला पाहायला मिळतो. त्यांचं प्रतीक असतील संघामध्ये पाठीमागे फलंदाजीसाठी अशी मोठमोठे संघाचा विचार केला चांगले भरणा संघामध्ये. मात्र समोरच्या संघाला देखील कमी लेखून चालणार नाही आहे. कारण की ज्या ज्या संघामध्ये संकेत एक आयकॉन आणि एक गुणवान आणि विचार केला तर एक शिस्तप्रिय खेळाडू आहे या संघामध्ये. विचार केला तर लक्षात घ्यायचं आहे शिस्तप्रिय शिस्तबद्ध संघासाठी देखील 11,000 रुपयांचा आमच्या आयोजकाने कॅशबॅक ठेवलं आहे. नक्कीच प्रीमियर लीग कशाला म्हणतात, प्लेअर लीग कशाला म्हणतात यासारखं पूर्णपणे जागतो धरण दिलं असेल आमच्या आयोजकांनी. एक अप्रतिम आयोजन पाहायला मिळतं आम्हाला स्पर्धेचं. प्रेक्षकांची अफाट गर्दी, गेली 3 दिवस प्रेक्षकांनी या स्पर्धेला डोक्यावरती उचलून धरलं आहे आणि त्याचप्रमाणे प्रेक्षकांची गर्दी आम्हाला पाहायला मिळते. हा चेंडू अतिशय सुरेख फेकला गेला, समोरच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्रशिर्या चेंडूवरती एकच धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल येतोय. मात्र धोका पत्करायचा कोणत्या प्रकारचा धोका पत्करत नाही आहेत. कारण की संघांना माहिती जरी आपण विकेट टाकायचा प्रयत्न केला, 2 धावा घ्यायचा प्रयत्न केला तरी देखील आपला फलंदाज बाद होऊन पाठीमागे इन्स्टंट फलंदाज येईल. ज्या फलंदाजाला या गोलंदाजाचा विचार केला तर धरणं माहीत नाही आहे. तर हे दोन फलंदाज पाहिजे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहतो आपण की दोन्ही संघ देखील वेगवेगळ्या पोलचे आहेत ज्या आता मात्र प्रथमतः खेळतात आमने सामने. एका बाजूला साहिल इलेव्हन, दुसऱ्या बाजूला विचार केला तर डेन ABC. दोन्ही संघ देखील ए आणि बी पोलमधले पाहायला मिळतात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. दोन्ही संघांमध्ये एक अस्तित्वाची जमेची लढाई पाहायला मिळते. हा चेंडू रिलेजसाठी अप्रतिम फटका पाहायला मिळतो रिलेजच्या माध्यमातून. ट्रॅव्हल होतं क्षेत्रशिर्या चेंडूवरती तोपर्यंत एकदा घेतली गेली. नक्कीच 8 संघांचे 8 आयकॉन खेळाडू या अमरावती विभागातील जे 8 खेळाडू वरती आहेत, जे 8 खेळाडू 8 फलंदाज जे 8 गुणवान खेळाडू जे 8 खेळाडूंचा भरणा आहे. विचार केला तर प्रत्येक संघासाठी एक एक आयकॉन खेळाडू पाहायला मिळतो आम्हाला. तसेच चांगलं आयोजन आम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. गोलंदाज षटकामध्ये वापर केला गेला. विचार केला तर जयेशचा अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. ओवर द विकेट जयेश. हा चेंडू विचार केला तर शॉर्ट सिलेक्शन चुकीचं आहे, टायमिंग चुकीचं आहे, तंत्र चुकीचं आहे. त्यामुळे हा चेंडू आम्हाला मैदानाच्या आत निर्धाव पडताना पाडतोय. मात्र एक एक निर्धाव चेंडू दबाव वाढवायचं काम करेल ते म्हणजे साहिल इलेव्हन संघावरती. कारण की 40 धावांचं लक्ष आहे. तुम्हाला प्रतिषटकामागे 10.00 तरी मेंटेन करावी लागेल. मात्र इथे विचार केला तर तशा प्रकारचा क्रिकेट, तशा प्रकारचा दर्जा या दोन संघांच्या माध्यमात आम्हाला पाहायला मिळत नाही आहे. साहिल इलेव्हन संघाचा विचार केला एक मजबूत स्थितीतला संघ, बलाढ्य संघ, ज्या संघाने 3र्या 4र्या क्रमांकावरती स्थानपन्न केले. दोन संघ पाहतोय 3र्या 4र्या क्रमांकाचे आणि या दोन संघांमध्ये सचिन यंगस्टर संघासोबत खेळण्यासाठीचं युद्ध चालू आहे. नक्कीच प्ले ऑफ आमच्या आयोजकांच्या डोक्यातील संकल्पना अतिशय चांगली संकल्पना पाहायला मिळते. एक मनामध्ये संकल्पना आली की इथल्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून त्याच्या चेंडू पॅडवरती आदळला आहे. मात्र इथे पंच अतिशय गेठान आम्हाला सांगतायत की हा चेंडू तसं बाहेर निघतोय. नक्की जेव्हा जेव्हा आपण पंचाकडे पायची चाफील करतो की हा फलंदाज का, मात्र तेव्हा तेव्हा पंच इथे आम्हाला सांगतात की हा फलंदाज सेफ असणार आहे. तर जेव्हा तेव्हा पंच विचार करतात नको चेंडू टप्पा पडतोय कुठे, टप्पा पडत जातोय कुठे आणि हाईट फॅक्टर काय आहे, या 3 ते 4 गोष्टींचा निरखून विचार करतात, निरखून देखणी करतात, पाहणी करतात. त्यानंतरच फलंदाजाला बाद घोषित करतात. आमचे दोन असे अनुभवी पंच, एका बाजूला फिरोज खान सर, दुसऱ्या बाजूला नवीन शेट्टी सर, हे दोन पंच असे आहेत की ज्यांनी अनेक काळ गाजवलं आहे पंचाच्या माध्यमातून. तेच दोन पंच मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा जयेश, गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला फलंदाज रवी विश्वकर्मा, या संघाचा तारणहार फलंदाज. हा चेंडू न फुलटच होता तर विचार केला तर तोपर्यंत 2 धावा घेतले गेले. इथे मात्र देव देतोय पण इथे कोणत्या प्रकारचे फलंदाज दिसत नाहीये. देव देतोय कर्म नेतो अशी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. साहिल इलेव्हन संघाला ऑलरेडी विचार केला तर फुलटच चेंडू येत आहेत की घ्या तुम्ही मारा. पण तिथे विचार केला तर रवी विश्वकर्मा ज्याने षटकारांच्या मदतीने अनेक सामने जिंकून दिले आपल्या संघाला, त्या फलंदाजाच्या बॅटमध्ये इथून षटकार येत नाहीये. म्हणजे इथून कुठेतरी संघ बॅकवर्ड ते आम्हाला असताना यावेळी साहिल इलेव्हन संघ स्कोर ऑन अ बोर्ड. धाव संघ दप्पल कवरती पाहायला मिळते आम्हाला. 13 धावा गोलंदाज पुन्हा एकदा जयेश. हा चेंडू ऑनचा वळवला गेला क्षेत्रशिर्या चेंडूवरती. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत दुसऱ्या धाव्याचा उदी घेतला गेला. फेकी चुकीची होते. जर फेकी तुम्ही गोलंदाजाकडे केली असती इथं कुठेतरी विचार केला तर फलंदाज अर्ध्या पिचवरती होते, बाद तुमची शक्यता वाढली असती. धावसंख्येचा फलकावरती आम्हाला पाहायला मिळते. 15 धावा इथून येणारे 12 चेंडू धावा करावं लागतील त्यामध्ये 25.
बारा चेंडू 25 धावांचं समीकरण मध्ये त्याच्यात मध्ये इथून मात्र साईन इलेव्हन संघाला 12.05 ची सरासरी मेंटेन करावी लागेल प्रति षटका मागे जर तुम्हाला सामन्यामध्ये पकड कायम ठेवायची आहे तर क्रिकेटचं महासंग्राम क्रिकेटचं महायुद्ध आणि क्रिकेटची रणनीती या मैदानाच्या तुम्ही आम्हाला पाहायला मिळते. इथून प्रत्येक कर्णधाराचं प्रत्येक खेळाडूची रणनीती वेगळी असेल प्रत्येक खेळाडूची विचारकी जबाबदारी असणार आहे जे आयकॉन खेळाडू आहेत त्या आयकॉन खेळाची जबाबदारी वाढणार आहे की या वर्षीचा पहिल्या वर्षीचा मानकरी आणि अंबरनाथला सर्वोत्कृष्ट संघ आमचा आहे हे पटवून देण्याची 12 चेंडू 25 धावांची गरज. तर पाणी घेऊन जायचं तुम्हाला विनंती असणार आहे. तर 12 चेंडू 25 धावांची गरज नक्की दोन्ही बाजूला जमेची बाजू आम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये अस्तित्वाची जमेची आणि स्वतःची बाजू सिद्ध करण्याची लढाई चालू आहे. या अंबरनाथ विभागातले या 3 महारथी खेळाडू आम्हाला विभागामध्ये खेळताना पाहू शकतो आम्ही. तर आमच्या आयोजकांनी एक चांगली संकल्पना मांडली आहे ज्याप्रमाणे आपण पाहतो इंडियन प्रीमियर लीग नुकतीच एप्रिलमध्ये चालू होणार आहे त्याच प्रकारचं चांगलं आयोजन आम्हाला पाहायला मिळते. मध्यच्यातमध्ये शेवटचे 4 संघ येतील, 4 संघामध्ये प्ले ऑफ केला जाईल. मात्र सचिन एकशे संघ जो 1 नंबरला होता त्या संघ पराभूत झाला ब्रह्मा इलेव्हन संघासमोर. त्यानंतर त्याला एक चान्स मिळाला अजून आपली कामगिरी सिद्ध करण्याचा. मात्र जो संघ जिंकेल त्याला अजून खूप मेहनत करायची आहे. हा सामना जिंकत सचिन यंगस्टर संघाला पराभूत करायचं आहे त्यानंतर मेगा फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. मात्र सचिन यंगस्टर संघ असा आहे की त्यामध्ये मनीष कोलेकर सारखे गुणवान खेळाडू आहे. त्यानंतर विचार केला मनीष कोलेकर असेल, सागर पाटील असेल, चांगल्या खेळाडूंचा भरणा त्या संघामध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. मात्र इथून या तिन्ही संघांची या दोन संघांची रणनीती वेगळी असणार आहे. एका बाजूला कृपया धावसंख्या 12 चेंडू 25 धावांची गरज. तर इथे तिसऱ्या पंचाला रेफर केलं गेलं मध्यच्यातमध्ये. इथे मात्र गोलंदाज वैभवला षटक हाताण्यासाठी दिलं आणि विचार केला षटक हाताण्याच्या आधी गोलंदाज वैभववरती आक्षेप घेतला गेलाय की हा गोलंदाज थ्रो गोलंदाजी करतो. मात्र इथे हा गोलंदाजाचा मात्र विचार केला तर अपरा त्याच्या पिंजऱ्यामध्ये अडकलाय. जर इथे 9 चेंडू दिला पंचांनी तर हा गोलंदाज लक्षात घ्यायचं पूर्ण टुर्नामेंटमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही आहे आणि प्लस 2 धावांची पॅनल्टी केली असणार आहे. लक्षात घ्यायचं आहे जर पंचांनी 9 चेंडू दिला तर स्पर्धेचा नियम आहे कारण की कालच्या दिवसामध्ये एका संघाला अशी पॅनल देण्यात आली आहे. 9 चेंडू दिला होता पंचांनी. तर स्कोर ऑन अ बोर्ड धावसंख्या धाफलकावरती आम्हाला पाहायला मिळते. विषय केला धावसंख्येचा तर डबल फिगर मध्ये येते धाफलकावरती ती म्हणजे 12 चेंडू. बारा चेंडू 25 धावा 12 चेंडू. गोलंदाज वैभव येत्या क्षणात आक्षेप घेतला गेलाय. तर आमचे तिसरे पंच सोनू शाह सर जात असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज या षटकामध्ये. बारा चेंडू 25 धावांची गरज आहे. काहीतरी अडथळा येत असताना धावताना गोलंदाजांना विचार केला दोन्ही संघांचा अतिशय बलाढ्य आहेत. या दोन संघांमध्ये एक जमेची लढाई चालू आहे मैदानामध्ये कारण की विचार केला इथून जो संघ जिंकेल तो नक्कीच एका मोठ्या संघासमोर फाईट करणार आहे. आणि इथून जो सचिन एकशे संघ पराभूत झाला होता फर्स्ट क्वालिफायमध्ये तो संघ देखील टपून बसलाय या संघाच्या विजयावरती. तर गोलंदाज षटकामध्ये वैभव चा वापर केला गेलाय. वैभव कशा प्रकारे गोलंदाजी करेल आक्षेप घेतला गेलाय वैभववरती. सज्ज गोलंदाज षटकामध्ये हा जी शॉट अप लेन पुल केले ऑन साइडला मिस टायमिंग समोर क्षेत्ररक्षक फलंदाज रिलेश बॅक टू द पवेलियन.
तर इथे येणारे 11 चेंडू इथून 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी संघाला. तर गोलंदाज वैभवने पहिल्या चेंडूवरती इथे फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश साधन केले. तोच वैभव पुन्हा इथे गोलंदाजी मार्क करते राईट टर्म ओव्हर द विकेट चेंडू घेऊन. नो फुट चेंडू ऑन साईडला समोर शिक्षक क्या बात आहे अप्रतिम झेल टिपला गेलाय स्पेक्टॅक्युलर झेल कॅच ऑफ द टूर्नामेंट पाहतो आपण क्षेत्ररक्षक तिथे अप्रतिम झेल टिपला गेलाय. तर नक्कीच आपल्यावरती काय जबाबदारी दाखवत असताना संकेत गोरे अप्रतिम झेल टिपलाय. तर जर हॅट्रिक संबोधन केली तर 3000 कॅश मध्ये असणार आहे अनिल जी काय करणार कडनं हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं कॅश मध्ये असणार आहे अनिलजी गायकवाड साहेबांकडनं. इथे मात्र अप्रतिम झेल टिपला गेला समीकरण वाढते 10 चेंडू 25 धावांची गरज. जर या चेंडूवरती गडीबाद केला नक्कीच हॅट्रिक संपवतो. त्यानंतर 3000 रुपयांचा कॅश मध्ये असणार आहे वैभव साठी आमचे या संघाचे पुरस्कर्ते अनिलजी गायकवाड साहेबांकडनं. तर गोलंदाज वैभवने आल्यानंतर अप्रतिम गोलंदाजी दाखवत असताना वैभव आम्हाला माझी का नेमणूक केली या षटकासाठी त्याच्या उत्तम उदर असताना माझा विचार केला तर संकेत मोरेचा एक अप्रतिम आणि चांगला झेल टिपला गेला. टुर्नामेंटमध्ये अप्रतिम झेल आजचा पाहायला मिळतो आम्हाला क्षेत्र संकेत मोरेच्या माध्यमातून. तर गोलंदाज षटकामध्ये पुन्हा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती वैभव हॅट्रिक. हा चेंडू अतिशय सरक फेकला गेला रवी वायलेसाठी होता चेंडू पाहायला मिळते मध्ये 9 चेंडू समीकरण वाढते 25 धावा. इथून डेन एबीसी संघ कुठेतरी अप्रतिम काम करत असताना आम्हाला पाहायला मिळतोय. डेन एबीसी संघाचा विचार केला तर या संघाचे पुरस्कार अनिलजी गायकवाड साहेब आम्हाला पाहायला मिळत आहेत. तर विचार केला साई इलेव्हन संघाचा साई इलेव्हन संघातकडनं अप्रतिम कामगिरी आम्हाला आतापर्यंत पाहायला मिळते. येणार आहे 9 चेंडू इथून 25 धावा करावे लागतील 9-25 समीकरण मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये थरार नाट्य आम्हाला पाहायला मिळत आहे. कारण की दोन्ही संघ देखील अतिशय बलाढ्य आहेत. दोन्ही संघ देखील इथे गेला तर चुरशीचा सामना दोन संघांमध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला असणारे बलाढ्य असा साई इलेव्हन. हा चेंडू रवी वायलेंसाठी अप्रतिम फटका खेळला गेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. इथून 23 धावांची गरज असणार आहे अजून सामना जिंकण्यासाठी. येणारे विचार केला तर चेंडू असतील ते म्हणजे 8 चेंडू 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी संघाला. इथून मोठ्या फटक्याने आतिषबाजी करायला हवी मोठे फटके दाखवायला हवेत जर तुम्हाला सामन्यामध्ये पकड काम डब्याची असेल तर. मात्र दोन्ही संघात विजय केला दोन्ही संघात अतिशय बलाढ्य आहेत. अजूनही 8 चेंडूंचा काही शिल्लक आहे. या 8 चेंडूंवरती तुम्हाला जास्तीत जास्त धावा कुठावं लागतील जर तुम्हाला सामन्यामध्ये पकड काम डब्याची असेल तर. गोलंदाज वैभव वाखण्याजोगी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू हातरले 2 धावा खर्च केल्यात. तर वेळ घेऊ नका जसं तुम्हाला विनंती असणार आहे जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. सज्ज गोलंदाज षटकामध्ये पुन्हा एकदा येणारे 8 चेंडू धावांची गरज असणार आहे ती म्हणजे इथे विचार केला तर 23. हा चेंडू न फुलटाच होता मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता मात्र तिथं प्रयत्न फसतोय त्यामुळे आणखीन 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. इथून मात्र 21 धावांची गरज आहे अजूनही 7 चेंडू 21 धावांची गरज अप्रतिम गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळते. मला का निवडलं हे षटक हाताळण्यासाठी त्याचं उत्तम जागतं उदाहरण देत असताना गोलंदाज वैभव मला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद केलेच त्याचबरोबर खर्च केला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज वैभवने. 5 चेंडूवरले 2 गडी बाद केले 4 धावा हाताळल्यात. इथून समीकरण वाढतंय येणारे 7 चेंडू 21 धावांची गरज आहे. आत्तापर्यंत फक्त आणि फक्त 19 धावा दाब फलकावरती लगण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे साई इलेव्हन संघाच्या खेळाडूंना. सज्ज गोलंदाज वैभव 21 धावांची गरज 7 चेंडूंमध्ये. हा चेंडू पुणे धावांसाठी वैभवला गेला क्षेत्ररक्षक आहे त्या चेंडूवरती. तोपर्यंत आणखीन 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या गेल्या. इथून 19 धावांची गरज येणार 6 चेंडूंमध्ये.
सहा चेंडू 19 धावांची गरज. इथून मोठे फटके दाखवायला हवेत जर तुम्हाला सामन्यामध्ये पकडायचे असेल तर. डीजे एकोणीस धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी संघाला इथून विचार केला तर सहा चेंडू 19 धावांची गरज. सहा चेंडू 19 धावांची गरज. हा चेंडू आता मात्र चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क येतोय. चेंडू सीमा रेखा पार षटकार. रुपयांची कमाई केली या षटकारावरती. आमच्या मान्यवरांकडून 500 त्यानंतर 1000 रुपये होते ते म्हणजे आमच्या तुळशीरामजी साहेबांकडनं. तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज मिळवला गेलाय. फलंदाज पाहतोय पुन्हा षटकार लगवणारा स्वप्नीलच्या. स्वप्नीलने कालच्या दिवसामध्ये आम्हाला युवराज सिंगची आठवण करून दिली होती. तो स्वप्नील स्ट्राईकला. इथून समीकरण बदलतंय. येणारे 5 चेंडू 13 धावांची गरज. जो प्रेक्षक बाहेर झेल पकडेल त्याला देखील लक्ष घ्यायचं 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. जो बाहेर कॅश पकडेगा उसके लिए देखील 500 रुपये का इनाम रहेगा. 1000 रुपये का इनाम रहेगा. यावेळेस मात्र हा चेंडू सीमा रेखा पाहता असताना षटकारांचा बादशहा षटकाचा रिप्ले दाखवतोय. स्वप्नील ऑन फायर. 4000 रुपयांची कमाई झाली आहे. धन्यवाद डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर या चेंडूची षटकार दाखवला तर ते 4000 वेगळे आणि वैयक्तिक 5000 रुपये वार्षिक असणार आहे तुळशीराम चौधरी साहेबांकडनं. तर इथे बक्षिसांची लयलूट. बक्षिसांचा वर्षा. तर या चेंडू षटकार लगावला तर 5000 रुपयांचा कॅश प्राइज. कारण की ऑलरेडी 2 षटकार दाखवलेत बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी आणि प्लस वरचे 2000 देखील वेगळे असणार आहेत. टोटल 7000 रुपयांचा.
लोकांसाठी देखील संधी असणार आहे. आमचे लाडके आहे गोमेशदा पाटील यांच्याकडनं जर विकेट घेतली तरी देखील 2000 रुपये, षटकार लागला तरी देखील 2000 रुपये. म्हणजे हा षटकार 9000 असणार आहे, कारण की 5000 रुपये आमच्या तुळशीरामजी साहेबांकडनं, 2000 रुपये आमच्या तिन्ही आयोजकांकडनं आणि 2000 रुपये आमच्या आयोजकांकडनं. आणि गोलंदाजाने जर विकेट घेतली 2000 रुपये आमच्या उमेशदा पाटील यांच्याकडनं. 9000 रुपयांचा असणार षटकार आणि 4000 रुपयांची कमाई ऑलरेडी केली आहे. फलंदाज पाहतो आपण, जर विचार केला तर एक अप्रतिम फलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातनं. येणारी 4 चेंडू, 7 धावांची गरज. स्वप्नीलने कालच्या दिवसामध्ये आम्हाला स्टील 6 दाखवले होते, इथे मात्र त्याच प्रकारची फलंदाजी आम्हाला पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू 7 धावांची गरज. जर हा सामना जिंकून दिला आपल्या फलंदाजीच्या बळावरती, तर येणारे 1 ते 2 वर्ष या स्वप्नीलला कोणी विसरू शकणार नाहीये, कारण की येणारी 4 चेंडू अजूनही 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे, मैदानाच्या आतमध्ये थरार नाट्य सुरू आहे. 4 चेंडू 7 धावा, 9 फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक येतात चेंडूवरती, चेंडू ट्रॅव्हल होतोय, तो पण चेंडू अडवला गेलाय. 2 धावा पूर्ण होतो, चित्रताबीचा प्रयत्न केला गेलाय आणि बघता बघता 9+3, एक शॉट असणार आहे, माफ करा, 2 धावा असतील. तर 2 धावांनी दापलक पुढे आते, आम्हाला पाहिजे दापलक ते म्हणजे 35 धावा. तर येणार आहे 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. एक शॉर्ट धाव असेल, एक शॉर्ट धाव आहे, 3 चेंडू 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. येते साहिल संघाला 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. इथे मात्र असं वाटलं की आम्हाला हा नो बॉल असला, की पंचांची ऍक्शन मध्ये नक्की त्या चेंडू देखील हाईट फॅक्टर जास्त होतं, म्हणून असं आम्हाला वाटलं की हा चेंडू न असणार आहे. मात्र हा चेंडू सेफ पडला गेलाय. 3 चेंडू इथून 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बघा अतिशय रोमांचकारक स्थितीमध्ये हा सामना वळतोय. बघा ज्या संघाला या श्रृंखलेमध्ये टिकायचं असेल, कुठला संघ दर्जेदार क्रिकेट दाखवेल, कुठला क्रिकेट संघ आपली मेहनत करून आपलं कौशल्य दाखवून या सामन्यामध्ये विजयाचा झेंडा फडकवेल. अतिशय रोमांचकारक सामना, काचेची टक्कर, ज्या सामन्याची दर्शक आतुरतेने वाट पाहत होते तोच सामना दर्शकांच्या भेटीला आलाय. अतिशय जबरदस्त रोमांचकारक सामना, 3 चेंडू 5 धावांची गरज. फलंदाज रवी वायले, नॉट स्ट्राइकला फलंदाज स्वप्नीलने धावांचा पाऊस ओढलाय. षटकरांच्या बादशाह स्वप्नील यावेळी मात्र क्रीजच्या लांब आलाय, नॉट स्ट्राइकला आलाय, कारण रवी वायले षटकरांची आतिषबाजी करणार. पुन्हा एकदा जातोय मी शुभमकडे. येणारे 3 चेंडू 5 धावांची गरज. एका बाजूला संघर्ष चालू धावा रोखण्यासाठी, दुसऱ्या बाजूला संघर्ष सुरू धावा कुटण्यासाठी. तिथे 19 धावांची गरज होती, तिथे फलंदाज स्वप्नील 2 षटकार ठोकून सामन्यामध्ये आणून दिले. मात्र रवी वायला देखील कमी लोखून चालला नाहीये, कारण की वसाहत संघाचा अष्टपैलू खेळाडू, वसाहत संघाचा सलामीचा फलंदाज पाहायला मिळतो आम्हाला मैदानामध्ये. येणारे 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. हे 3 चेंडू ठरवतील की कोणता संघ सचिन यांच्या संघासमोर फाईट करणार आहे. हा चेंडू रवी साठी फेकला गेला, ऑनसाइड चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक येतात चेंडूवरती, एकाच घेतले गेले. आता माझं स्ट्राईक रुटीन करायचं काम केलंय, ते म्हणजे विचारला तर फलंदाजाकडे. तर येणारे 2 चेंडू इथून 4 धावांची गरज आहे. एक चेंडू दबाव वाढवायचं काम करतोय साहिल संघावरती. तर एक एक चेंडूवरती येणारी धाव दबाव वाढवायचं काम करते, ते म्हणजे ते विचार केला तर चेसिंग कंपल्सरी स्पर्धा नियम आहे. येणारे 2 चेंडू तुम्हाला 4 धावा कराव्याच लागतील. आमच्या प्रेक्षकांना जे काही हवंय ते सर्व या सामन्यामध्ये मिळतंय. आमच्या प्रेक्षकांना प्रेक्षकांचे थरार हवाय तो पाहायला मिळतोय. जो जिंकेल तो फाईट करेल सचिन यांच्या संघासमोर, आणि जो त्याचा चौकार लगावला तर 2000 रुपयांचा कॅश प्राईज प्रतिजी पाटील साहेबांकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला साई इलेव्हन संघाचे विचार, आणि जर गाडी बात केली तर 3000 रुपये. हे ते मात्र दोघांना देखील समसमम सधी आहे की तुम्ही काही करा, जर विकेट घेतला तर गोलंदाज झाला, विचार केला धावा कुठल्या तर
फलंदाज झाला सज्ज गोलंदाज, तीन दोन चेंडू चार धावा। हा चेंडू वचेसुरीदा फेकला गेला, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल आला, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज इथून मात्र मैदानामध्ये समीकरण बदलतंय, वेळ बदललाय, काळ बदललाय आणि सामन्याचं समीकरण देखील बदललंय। येणार आहे एक चेंडू, तीन धावांची गरज। आणि क्रिकेटचा क्लास काय असतो, दर्जा काय असतो ते दाखवून देत असताना इथे हे दोन संघ प्रेक्षकांना जे हवंय ते सर्व सामन्यामध्ये मिळत आहे। या चेंडूसाठी टाळ्या व्हायला हव्यात, कारण की येणार आहे एक चेंडू, तीन धावांची गरज आहे। मैदानामध्ये पूर्णपणे पिन ड्रॉप सायलेन्स पाहायला मिळतंय, जेव्हा चेंडू पडेल तेव्हा मात्र प्रेक्षकांची आतुरता गर्दी आम्हाला पाहायला मिळेल। एक चेंडू, तीन धावा, तीन धावा, एक चेंडू, समीकरण मैदानाच्या आतमध्ये। हा चेंडू वरती, इथे मात्र सामना जिंकलाय डेन ए बी सी संघाने। डीजे